या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे शेतकऱ्यांनी आपली 12 ते 15 एकर लिंबूच्या बागेसाठी चक्क टँकरनं पाणी पुरवठा केलाय। सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे सध्या विहीर बोरवेल पूर्णपणे कोरडे पडल्यानं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। विहीर बोरवेल कोरडे पडल्यानं शेतकऱ्यांनं आपल्या शेतातील पिके अक्षरशः नांगरून टाकले आहेत। दुष्काळाची तीव्रता अधिक असल्यानं अक्षरशः शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक नुकसान होत आहे। नेमकी अडचण ग्रस्त शेतकरी काय म्हणाले ते तुम्हीच पहा। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रूप। माझे नाव मालकार शुद्ध सदाशिव जोमटे, राहणार मंद्रूप, मुक्कम पोस्ट मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर। 3-4 वर्ष झालं पाणी एक थेंब पण नाही। उन्हाळा आला ना, जानेवारीमध्ये पाणी विहिरीचं बंद, बोरचं बंद, सगळं बंद, आणि टँकरनं पाणी पुरवठा करतो। इथनं नाही म्हणलं तर 5-7 किलोमीटर पाणी आणावं लागतंय। एक टँकरला नाही म्हणलं तर 3-2.5 हजार खर्च येत आहे। याच्यामुळे शेतकरी खाली चाललंय, वर काही ना। त्याच्यामुळे शासन काही याचं उपयोग पण होईना, काय नाही। जनावर पाणी तर प्याला आता सध्या एक थेंब पण नाही। आता सध्या चाराची काय परिस्थिती आहे, विहिरींची काय परिस्थिती? चारच तर काहीच नाही, तेवढं कडवा आहे, थोडं आलंय तेवढंच। आणि पाण्याच तर विचार नका, इकडनं तिकडनं पाणी आणावं लागतंय। नाही म्हणलं तर 7-8-10 किलोमीटरवर पाणी आणून जनावरांना निंबला जगावं लागतंय। डायरेक्ट विहिरीत टाकायला पण येत नाही पाणी, डायरेक्ट झाडांनाच पुरवठा होत आहे। महादेव गुरुंना कुंभार, मी मंद्रूपचा शेतकरी आहे। आमच्याकडे लिंबू बाग आहे, ते यावर्षी जर पाऊस कमी झाल्यामुळं मला पाणी कमी पडलं। लिंबू टँकरनं पाणी आम्ही सुरू केलेलं आहे, पण टँकरच्या बाहेरचं पाणी आणतो। बाहेरचं पाणी आणून लिंबूला जर बसलो नाही, पालापाच्या पण आणलो आज घालायला। त्याला तुमच्या लिंबूचे किती एकर बाग आहे? आमचं सगळं मिळून, आमचं भाव सगळं मिळून 1500 झाडायचं, म्हणजे 15 एकर मध्ये लिंबूच बाग आहे। ते 1 एकरामध्ये 100 झाड बसते सर। किती टँकर लागते पाणी तुम्हाला? टँकर 7-8 टँकर पाणी आणतो आम्ही रोज, बाहेरच विकत आणतो। तेल आणि खर्च भरपूर व्हायला आहे, 5-7-8 हजार, 10-10 हजार पर्यंत रोज खर्च व्हायला जाता। आता ह्या काय जर करून लिंबू झाडाला वाचवायचं या वर्षी। लिंबूचे बाग किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा मुच्चा म्हणजे आजोबापासून 60-70 वर्षापासून आमच्याकडे झाडायचे, आणि जे जाच्याचं आणि घ्याच्याचं जाच्याचं असं सगळं मिळून आता सध्या आमच्याकडे 15 झाडायचं सगळ्या भावाला सगळं मिळून।
सध्या लिंबूला भाव आहे का? हा आहे ना, 100 रुपये, 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये, 10 किलो लिंबू आहे. म्हणजे 1 किलोला 100 रुपये, 80 रुपये मिळते. आता 800-700, 800 10 किलोला 10 किलोच भावाचे. आता भर कट उन्हाळा असल्यामुळे लिंबाचा लिंबूला जास्त मागणी आहे. मागणी भरपूर आहे साहेब. थोडे यावर्षी कमी आहे ना आमच्याकडे माल, पाणी कमी पडल्यामुळं सगळं वाळवलं झाड, त्यासाठी इकडे कमी आहे, लिंबू कमी आहे यावर्षी. खरं भरपूर चांगला उत्पन्न चांगलं आहे. एक वर्षामध्ये तर 1 एकरामध्ये चला बैठलो तर 5-6 लाख रुपये सहज होत आहे. परंतु यावर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे थोडस पीक कमी आहे का लिंबूचा? नाही, पीक कमी आहे. भाव चांगला आहे साहेब. पीक कमी तरी तर पण 3-4 लाख रुपये होत आहे असे यावर्षी पण. आणि कुठं चांगलं दिलं ना चांगला, मग उगा वाचवा चांगलं चांगलं काय होत नाही, सगळं वाळून गेलेलं. राज्य सरकारकडे काय तुमची मागणी आहे का? आमचं काय मागणी साहेब, ते केलं तर फक्त पाण्याचं व्यवस्था केलं तर कॅनल बिल आणलं तर ते तळ आहे सर, शेतामध्ये तळ आहे खाली, त्यातलं पाणी आमच्या शेतामध्ये एक तळ आहे, तिथलं पाणी बिल आणून सोडलं तर चांगलं होतं, एवढंच मागणी आहे आमचं. फक्त पाण्याचं मागणी आहे, अजून कुठलं काय नाही. माझं नाव रमेश कुंभार. साधारण 12-13 एकर इथं लिंबूचं लागवड आहे आणि 60 फूट विहीर आहे. विहीर मारलं, 5 लाख रुपये खर्च करून विहीर मारलं आणि साधारण हे लिंबूचं बाग एक लहान मुलाप्रमाणे जपावं लागतं आहे. डोळ्यानं बघू वाटत नाही हे सगळं, हे वाढत आहे झाडं. आणि प्रशासनाने आणि राज्य सरकारने काही शेतकऱ्याकडे लक्ष सध्या द्यायचं त्यांना वेळ नाही आहे. मग शेतकरी जर उगवलं नाही तर तुम्ही काय खाणार? शेतकरीकडं जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर मग काय उपयोग नाही. मग जरा शेतकरी जर रस्त्यावर उतरलं हे गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य सरकार व प्रशासनाने संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीकडं सर्व बाबी लक्ष देऊन शेतकऱ्याला कसं न्याय देता येतं आहे हे प्रशासनाने लक्षात घेऊन न्याय द्यायला पाहिजे. एवढं बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराज. तुम्ही आता किती दिवसापासून टँकरद्वारे पाणी घालत? 10 किलोमीटरवरनं आम्ही पाणी आणतो साहेब. टँकरवरनं पाणी आणतो. टँकरचं बी ते पाण्याचं आणि झाडाचं ताळमेळ, ते वेळाचं आणि लाईटचं ते ताळमेळ बसत नाही. मग ते काय करणार? 1-2 खेपामध्ये 13 एकर कव्हर होऊ शकतं का? 12,000 लिटर टँकरचं मर्यादा आहे. 24,000 लिटरमध्ये 13,000-13 एकर शेती लिंबूचं बाग जगू शकत नाही म्हणलं. त्याच्यासाठी काय करायचं शेतकरी सांगा. एका टँकरमध्ये तुम्हाला साधारण किती खर्च येतो? एका टँकर नाही तर याला साधारण 2,500-3,000 खर्च येतो साहेब. या दुष्काळग्रस्त भागाकडे राज्य सरकारने तसेच तहसील कार्यालयाने लक्ष द्यावं तुम्हाला वाटते? 100% तहसीलदारांनी बी ग्राउंड लेवल बघून लक्ष द्यायला पाहिजे. स्थानिक प्रशासनाने सगळे बाबी लक्षात घेऊन शेतकरी कसं वाचतंय, शेतकरी कसं जगतो हे प्रशासनाने लक्षात घेऊन काम करायला पाहिजे. पद्धतीने जी लिंबाची बाग आहे ती जगवत आहेत आणि काय पाणी विकत आणून तुम्ही त्याचा जो काय आहे ती जीवन जगवत आहे, कशा पद्धतीने बघताय सर? आमच्या बागाला आता 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं आम्ही आता बाग जगवण्यासाठी काय तर प्रयत्न करून बाग जगवत आहे. कारण एकदा गेलेला बाग परत येत नाही, त्यामुळे रोज आम्हाला 5,000 खर्च आहे. पाणी विकत आणतो, सगळे मिळून टँकर घेतलंय आणि बाग गेलं म्हणजे 10 वर्षाचा कष्ट केलेला जातो. त्यामुळं आम्ही सगळे मिळून 3 महिने झालं पाणी घालत आहे लिंबू झाडासाठी. किती एकर बाग आहे आणि किती झाड आहेत? 15 एकर बाग आहे, 1500 झाड आहेत. त्यामुळे आम्ही लिंब पिकाचा विचार केला नाही, फक्त बाग टिकवण्यासाठी पाणी घालत आहे. 3 महिन्यापासून चालूच आहे. बर, किती दिवसाला टँकर लागतात आणि त्याला खर्च काय सर? बाग खर 7-8 दिवसाला एकदा एका झाडाला लिंबू पाणी पाहिजेच. कारण 8-10 दिवसात एकदा पाळी द्यावंच लागतंय. आणि रोज देख 2 टँकर तर आम्ही आणतो, रोज 4-5,000 खर्च आहे. म्हणजे तेल म्हणा, ते पाणीवाल्याला पैसे द्यायचं म्हणा, ते काय तर एक कष्ट करून. म्हणजे या वर्षी आम्हाला लिंबू बाग, पुढच्या वर्षी तर चांगलं पाऊस होईल या मनानं आम्ही काय तर जगवत आहे. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी,
चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरियो कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता: काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदे समोर, सोलापूर.